चंद्रमणि नगर में एक गंभीर घटना सामने आई है, जहां एक युवक पर उसके राजनीतिक विचारों को लेकर जानलेवा हमला किया गया। यह घटना 15 अक्टूबर को रात 9 बजे के आसपास हुई। फिरियादी तृप्ति सुहास नानवटकर ने पुलिस को बताया कि उनका पति सुहास नानवटकर और उनकी मां उज्ज्वला साखरकर प्लॉट नंबर 2082 गली नंबर 1R स्थित उनके घर के बाहर खड़े थे, तभी दो युवकों ने उन पर हमला किया। आरोपियों ने फिरियादी के पति को धमकी देते हुए कहा कि तुम्हारी राजनीति खत्म हो चुकी है और अचानक उन पर हमला कर दिया। इस हमले में फिरियादी के पति को गंभीर चोटें आई हैं और वह बेशुद्ध होकर जमीन पर गिर पड़े। स्थानीय पुलिस ने फिरियादी की शिकायत पर तुरंत कार्रवाई करते हुए आरोपियों के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 118(1), 352, 351(3) और 355 के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने दो आरोपियों लोकेश सुरेश गयाल उम्र 24 साल और कार्तिक सूरज बालगोहरी उम्र 23 साल को गिरफ्तार कर लिया है। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। दिनांक 15/10/2024 रोजी आम्ही पुलिस स्टेशन येथे हजर असताना काँग्रेसचे पुलिस स्टेशन हद्दीतील कार्यकर्ता सुहास रमेशराव नानवटकर यांचा आम्हाला अचानक फोन आला की मी माझ्या सासूरवाडीत आहे आणि मी काही लोकांना बोललो असतं ते अचानक ते माझ्यावर त्यांनी हमला केलेला आहे। तसं माहिती मिळताच मी त्यांना फक्त एवढं विचारलं की आपण कुठे आहात, त्यांनी सांगितलं विश्वकर्मा गल्ली नंबर 1। तसंच मी लगेच आमचे जे बीट मार्शल होते दीपक आणि तपास पथकातील ओंकार बाराभाई आणि त्यांच्यासोबत अश्विन सहारे यांना लगेच तिथे लगेच पोहोचायला सांगितलं। जसे ते पोहोचले ते यांचं भांडण सुरूच होतं। ऍक्च्युली हे जे दोन आरोपी आहेत कार्तिक उर्फ भांजा सूरजबान बालगोहेर आणि त्याच्यानंतर जो दुसरा आरोपी आहे कुमार लोकेश सुरेश गयाल हे त्या बाजूच्या घरी एक रामटेके म्हणून राहतात, तिथे नेहमी यायचे। तर हे सुहास नानोटकरजी त्यांना नेहमी म्हणजे टोकायचे, तर त्याच्यातूनच हा वाद उत्पन्न झालेला असं लक्षात येत आहे। आणि अचानक त्यांनी मग हमला केला त्यांच्यावर, तर मला फोन येताच मी तिथे माझे स्टाफ आणि बीट मार्शल पोहोचले आणि आरोपी आम्हाला जागेवर रंगे हातात सापडले। तसेच आम्ही आरोपींना अटक केलं आणि आरोपींना अटक करून वेगळं आणलं आणि सुहास नानोटकरजीला पण ते पण पोलीस स्टेशनला आले। लगेच आम्ही आमच्या पोलीस वाहनामध्ये त्यांना बसून मेडिकलला रवाना केलं आणि मेडिकलमध्ये तात्काळ त्यांचे उपचार केले। या दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दुसरं कोणतंही कारण या हल्ल्यामागे किंवा हमल्यामागे दिसून येत नाही। ते तात्कालीन कारण जे रामटेकेकडे हे दोघे यायचे आणि सुहास नानोटकरजी त्यांना बोलायचे, तर ते त्या कारणावरूनच ही वाद झालेला दिसत आहे। हो, कार्तिक उर्फ भांजा सूरजबान बालगुहेर याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे जो दुसरा आरोपी आहे कुमार लोकेश सुरेश गयाल याच्यावर सुद्धा 1 गुन्हा दाखल आहे सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।